मतदार जनजागृति अभियान 24 करिता येथील पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आले. या सभेत दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा 24 निवडणुकीत भारत देशाच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्र राज्याचे उन्नतीसाठी आणि सोलापूरच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे. प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदानाचा टक्केवारीत वाढ होण्यासाठी सचिव यशवंत इंदापुरे यांनी आवाहन केले की आपण सर्वजण जिथे राहतो त्या भागात, आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईक तसेच मित्रपरिवारातील मतदारांना जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन करावे आणि तसेच आपल्या ओळखीचे मतदार जे व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त परगावात म्हणजे पुणे, मुंबई, बंगलोर तसेच हैदराबाद किंवा इतर गावात स्थायिक झाले, त्यांचे मतदान मात्र सोलापुरात आहे, अशांना मतदानादिवशी सोलापूरला येऊन मतदान करणे याविषयी आवाहन करणे, तसेच ज्यांना निवडणुकीचे काम करण्यासंबंधी पत्र आले त्यांनी दुसऱ्या प्रशिक्षणावेळी पोस्टल मतदान करण्यासंबंधी बॅलेट पेपरसाठी अर्ज करून मतदान करण्यासंबंधी आवाहन करणे, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढ होऊन देश प्रगतीपथावर राज्याची उन्नती आणि सोलापूरच्या विकासासाठी योग्य उमेदवारास निवडून देणे संबंधी ठराव करण्याबाबत सूचना केले. त्यास सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांनी सदर ठरावास अनुमोदन दिले. यावेळी उमापती मिठापल्ली यांनी बाहेर गावातील मतदारांनी सोलापूरला येणे आणि परत जाण्यासाठी रेल्वे किंवा बस बुकिंग करून ठेवावे, जेणेकरून गैरसोय होऊ नये. निवडणूक विषयक ओळखपत्र शोधून ठेवा. आपलं मतदान विधानसभेच्या वेळेला कोणत्या मतदान केंद्रावर येणार आहे याची माहिती आधीच घ्या. ती विविध शासनाच्या साईटवर उपलब्ध आहे. मतदार यादीतील आपली नावे आहेत की नाही याचा शोध घ्या. आपला मतदान क्रमांक शोधून ठेवा आणि मतदान करावे असे सुचविले.